गाणं म्हणू काय? गाणं गाऊ काय? नाहीतर एक काम करूया, गाण्याच्या भेंड्या खेळूया. गाण्याच्या भेंड्या? हा, वेळ कसा जाईल कळणार बी नाही. बैठे बैठे क्या चलते चलते क्या करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी लेके अंबाबाई का नाम. अंबाबाईच्या नावानं सांग मल आयला कुणावर आलेलं मी ते असं असं मोजलंच नाही. वाटलंच मला काय ताई बाहेर गेली आणि ते बी गार्डनचा ताफा घेऊन. हो, मी तिला पण सोबत घेऊन गेलेत का कुणास ठाऊक. ठीक आहे ठीक आहे, तू पाहुण्यांच बघ, मी बघते काय करायचं ते. बोल दुर्गे. ताई कुठं बाहेर गेलीस काय? हो, आम्ही आदिपतीनं आणायला चाललोय. कुठं? जिथं असतील तिथनं त्यासने घरी घेऊन येऊ आम्ही. वय तवर हिथं काय करायचं? हे बघ, तू तिथं सांभाळून घे जरा. कुणाला बी कळता कामा नाही की आदिपती घरात नाहीत. आम्ही आलोच लवकर. हा वय ठीक आहे ते. हा की जरा फास्ट. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. सुहाना सफर और ये मौसम हसी. स टिक टिक वन टिक टिक टू सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळे भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. यो यो आला तुमच्या. हे वारे गाण्यात पण शाळा सोडली नाही मास्तरीन भाई, आवडलं आपल्याला. ये आला काय? ये तारा वो तारा. काय करताय तुम्ही? हात सोडून हर तारा. ये तारा वो तारा हर तारा, देखो जिसे भी लगे प्यारा. ये तारा वो तारा हर तारा, ये सब रात में जो है साथ में, तो जगमगाया आसमान सारा. ये तारा वो तारा हर तारा. र राल र टिक टिक वन टिक टिक टू. हो ठीक आहे ठीक आहे. टिक थ्री रात्री स खेळ चाले, या गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही. हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. चला तुमच्यावर. आणि हा, हे गाणं पाठ्यपुस्तकातलं नव्हतं. होय मास्तरीन भाई, चला का? चोरीचा मामला टडांग डडांग डडांग डडांग, मामा ही थांबला टडांग डडांग डडांग. चोरीचा मामला मामा ही थांबला, प्रेमान दे हात हाती. तूच माझी मैना कर नको दैना, या इश्काच्या गडगड राहती. हो ये ना राणी तू ये ना. बर, कधीपासून मिसिंग आहे तुमची मुलगी? साहेब सकाळपासून. सकाळपासून? अहो मग थोडी वाट बघा ना, येईल घरी ती. अहो साहेब सकाळी कामासाठी म्हणून ती बाहेर गेली. नंतर आमचा फोन झाला, त्यावेळेला ती म्हणली मी 15-20 मिनिटात घरी येते. पण त्यानंतर तिचा फोनच बंद आहे आणि अजूनपर्यंत तिचा पत्ताच नाही आहे साहेब. बरं, कुठल्या नातेवाईकाकडे तिच्या मित्रमैत्रिणीकडे चौकशी केली? अहो साहेब माझे सगळे नातेवाईक आमच्या घरात आहेत, माझ्या मुलीचं लग्न आहे साहेब. काय? मुलीचं लग्न आहे आणि तीच घरी नाहीये? हो साहेब, पण ती मिसिंग नाहीये. मग साहेब तिला किडनॅप केले. किडनॅप? कोणावर संशय?
बजरंग येतो पुन्हा मूळ पदावर आला तर प्लीज साहेब तुम्ही त्याला इथे बोलवून घ्या. साहेब मला दाट संशय येतोय त्यांनीच काहीतरी केलेलं आहे. साहेब प्लीज तो बजरंग ना माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे हो साहेब. प्लीज तुम्ही त्याला बोलवून घ्या आणि त्याची चौकशी करा साहेब. ये समा समा है ये प्यार का किसी के इंतजार का दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का कला का कमल का सावन व्यवस्थित होऊ द्या सगळेजण. चांगलं आहे ना स्वयंपाक जेवण वगैरे. ताई सावकाश घ्या वरण घ्या ना अजून जरा. इरा त्यांना वाढा व्यवस्थित बेटा. हे असं पहिलंच लग्न बघतीये मी त्याच्या लग्नाच्या आधीच पंक्ती उठत आहेत. मग जेव्हा पोटभर आणि झोपा. तुमची सगळ्यांची ना जानवस घरामध्ये व्यवस्था केलेली आहे. हा कमलराव तुम्ही पण बसा ना सगळे जेवून घ्या ना. नाही आमास नी भूक नाही. चालू दे तुमचं चला. मी आलो जा. दादा इथलं लेफ्ट इथलं लेफ्ट. नाही 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 राईट 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 राईट. ए पोरा नाही राईट राईट राईट. हा चला चला लवकर. सांगतो मामा बघू नकोस असा. वरून तुला हे चित्र किती बी सुंदर वाटत असलं ती ह्यो ग्रह आपला नाही लक्षात घे. तू उगच काहीतर ग्रह करून घेऊ नकोस. सॉरी 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 दगड आला एकदम मला दिसलाच नाही. मी सॉरी माझा डोळा लागला होता सॉरी. नाही तुम्ही दमलायच आहो. तुम्ही झोपा बिंदा झोपा. नाही तुम्ही जास्त दमलाय. नाही काय दमलो नाही चला आता. आय एम सॉरी मला चालवता येत नाही सायकल नाही तर मी मदत केली असती. अहो नाही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे बघा आता जरा जरा रस्ता राहिला आता हायवे येईलच. चला 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 निघूया का. अंबाबाईच्या नावानं चांग बोला. ओ नवरे मुलीचे फादर तुम्ही काय करता इथं. तुमच्या मुलीच्या लग्नाचे दिवस आहेत. तुम्ही तिकडं पाहिजे ना मंडपात. इकडं काय तुमचं अनमिले नाराज आहे. मला आमंत्रणच दिलं नाही. तुम्ही काका पण शेजारी शेजारी हा शोभत का तुम्हाला. तुम्हाला आहे ना शेजार धर्म नावाचा प्रकारच माहीत नाही वाटत. हे वाटपाट बांधकार नाही साहेब तसं नाही. पण मला कशा पाहिजे बोलवले. मी माझी महत्वाची मीटिंग सोडून आलोय. ते हाताला काय झालं तुझ्या.
ते पडलो मी. कुठे? बाथरूम मध्ये. नक्की? हा नक्की साहेब नक्की. ते काय आलं ना, माझा पाय असा घसरला आणि नळ लागला मला. यांचे मुलगे कुठे आहे? कोण माहित नाही? अक्षरा. अक्षरा माहिती ना यांची मुलगी. अक्षरा टीचर मॅडम कुठं असणार साहेब? अहो तिचं लगीन ठरले म्हणजे असं मांडवत असेल लग्नाच्या. अक्षरा घरात नाहीये, तू तिला किडनॅप केलंयस. मी कशाला किडनॅप करू साहेब? तुम्ही सांगा बरे यांना. ते पण तिचं लग्न असताना. असं का करीन काका मी? सोडू गोयला. काय पण काय बोलतो मी कशाला उगवू सूट साहेब? उलट मी तुम्हाला लिहून दिलंय त्या अक्षराच्या वाट्याला मी जाणार नाही, तिला त्रास देणार नाही, डोळं वर करून बघणार नाही. एवढं समज साहेब तुम्हाला लिहून दिल्यावर माझी हिम्मत आहे का असं काही करायची? हा त्याच्यानंतर थोडे वाद झाले, नाही असं नाही, पण नंतर मी ते समज विसरलो. मग मी का उचलन तिला? हे शहाणपणा करू नकोस, कळलं काय? जे काय ते खरं खरं सांग. महिलेची केस आहे आणि कायदे महिलांच्या बाजूने आहेत. माहिती आहे, माहिती आहे साहेब, माहिती आहे. म्हणून मी त्यांच्यापासून आहे ना 4 तास लांबच राहतो. आपण बल आपलं काम बल. हा म्हणून म्या आटल्या वाटलाच जात नाही. म्या काहीच नाही केलंय आई शपथ. दिवसभर कुठे होतास? म्या आहे ना आमच्या बिल्डर साहेबांबरोबर गेलेलो चंदगडला. आमची एक साईड आहे तिकडे आमची महत्वाची मीटिंग होती. अहो साहेब माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला ना, म्हणून मी एकदम अशी स्पेशल गाडी करून आलो. एक मिनिट, तुम्हाला खोटं वाटतंय ना? एक आत्ता मी तुम्हाला कुठं गेलं? हां हे बघा 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 झूम करून बघा, स्पेशल गाडीची स्पेशल पावती. साहेब तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. साहेब हा खोटं बोलतोय. जाधव याचा कोण बिल्डर आहे ना त्याला बोलवून घ्या आणि साईडचं काय बोलतो ना ते बघून घ्या. काका या तुम्ही, याला बघतो आम्ही. हा जर खोटं बोलत असेल ना तर याची 100 भरलीच म्हणून समजा. तुम्ही नका काळजी करू, जा तुम्ही. साहेब काय नंबर आहे त्या बिल्डरचा? त्या बिल्डरचा नंबर काय? 77-65. आता जरा टॅम प्लीज 2 मिनिट. हो हो. काय काय म्हणाला? टॅम प्लीज. काय म्हणजे? 2 मिनिट ब्रेक. अच्छा टाइम प्लीज. एक काम करा तुम्ही बाजूला. काय करता? सायकल द्या मला बाजूला. वा तुम्हास येत नाही ना? आता माझी टर्न आहे कळलं? सरका बाजूला वा. ओ ओ मास्तरीन भाई ऐका ऐका, तुम्ही आता उगाच प्रयोग करू नका. तुमचा हातपाय मोडला ना तर मला तुम्हासनी डोसकर उचलून घेऊन जायला लागेल. तेवढी बॅटरी शिल्लक नाही आता माझ्यात, मी भेंडाळलोय आता. तुम्हासनी सुखरूप एकदाच मंडपात पुचवू दे म्हणजे माझं काम झालं. आता उगाच नसते उद्योग नको ऐका. हे बघा तुम्हाला आराम करण्याची गरज आहे, मी चालवते सायकल. थांबा उगाच काहीतरी. हे बघा ह्याला सुद्धा सायकल चालवणंच म्हणतात कळलं? ओ काका काय झालं? अहो काही कळालं का अक्षराविषयी? नाही. त्या बजरंगानं उचलय का तिला? हा बजरंगाचा काय हात आहे का यात? नाही नाही, बजरंग सुद्धा आला होता पोलीस स्टेशन मध्ये. काय झालं, काय म्हणाला तो? आणि तो इथे आहे म्हणजे त्यानेच तर अक्षराला पळवलं नसेल ना? तो तपास पोलीस करतायत. अहो पण अक्षराचा काही पत्ता? पत्ता लागला की कळवतील पोलीस. झालं कल्याण, मला नाही वाटत
या मुहूर्ताच्या आधी अक्षरा घरी पोहोचलं म्हणून. हा इथनं मिळणार आपल्याला 100% काय ना काय. हा बा सायकल ताई, तुझे लय उपकार झाले बाई. थँक्यू. तुझ्याशिवाय काय शक्य झालं नसतं. तुझे उपकार काय आयुष्यभर विसरणार नाही मी. अधिपती, अहो निर्जीव आहे ती. निर्जीव शब्दात मी जीव असतो. मला खरंच हिच्याविषयी कृतज्ञ वाटते माहिती आहे काय. पण तिला नाही कळणार ते. तिला कळावं म्हणून कुठं काय बोलालोय मी. मला फील व्हायले म्हणताना बोलालोय. मग काय फरक पडतोय सजीव काय निर्जीव काय. हिनं वाचवलं का नाही आपल्याला. मग थँक्यू तर म्हणायला पाहिजे हो ग. वा 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 वा. काय गुण उधळल्यात तुमच्या पोरीनं. लग्नाच्या ती बाहेर गेली. आता तर तिचा पत्ताच नाही. तुमची पोरगी तुमच्या ताब्यात नाही. ती म्हणाल ती पूर्व दिशा आहे तुमच्या घरात. धाक नाही तुमच्या पोरीला तुमचा. बघितलं ही काय येळ आली आधी. अब तुमची बदनामी तर होईलच हो. पण आमचं बी नाक कापलं जाईल लोकांसमोर. ह्यो दिस बघण्यासाठी ठरवलं होतं का लग्न. धन्य धन्य झालो आम्ही. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. काय शांत व्हा. काय उत्तर देणार लोकांच नाही. अरे ती आजारी असं सांगून येळ मारून नेली यांनी. आता पुढं काय. आता अक्षता टाकून घ्यायला ती येळेत पोचली नाही तर काय सांगणार. मिली म्हणून. असं नका ना बोलू. हे बोलायची आहे तुमच्या पुरीना आणि आमच्यावर. चला बाबा. आय एम सो सॉरी काका. तुम्ही त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ. ते स्ट्रेसमध्ये आहेत म्हणून असं बोलून गेले. प्लीज तुम्ही मला सांगा की पोलीस नक्की काय म्हणाले तुम्हाला. त्यांनी बजरंगला बोलवून घेतलं होतं पोलीस स्टेशनला. तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी नाही किडनॅप केलेला अक्षराला. काही बरं वाटतं झालेलं तुम्ही धीर नका सोडू ना. माझा धीर सुटत चाललाय आता. माझ्या अक्षराला काही झालेलं नाहीये. ती व्यवस्थित घरी येणार आहे. माझ मन सांगतय मला तुम्ही धीर नका सोडू. फक्त अक्षता पडायच्या आत ती येऊ दे म्हणजे झालं. माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात. खरच मगाशी निर्जीव वस्तूशी तुम्ही इतके चांगले कनेक्ट झालात. मला नसतं जमलं हे खरच. थँक्यू थँक्यू सो मच. तुझ्या तर पाया पडायला पाहिजे. पडा की मग काय. बघा
मनात आलं की नाही दाननदीशी करून मोकळवायचं बघा तो आणि मॅटर कुठे पेंडिंग ठेवता. अहो पण निर्जीव आहे ती, तिला नाही कळणार. आता दगड मी निर्जीव असतोय मग लोक देव म्हणून पुजतात का नाही त्याला. हो देव म्हणजे काय, देव संकटात धावून येतो तो देव बरोबर. हो आता ही सायकल निर्जीव असली तरी आपल्या संकटात धावून आली का नाही. हो मग देवच म्हणायचं हिला, अजून काय म्हणायचं तवा. हो काय असं का बघायला, मी काय चुकीच बोललो वाटतो मी काय. हो नाही उलट मी हा विचार करत होते की एखादा न शिकलेला माणूस इतकं इंटेलिजंट कसं बोलू शकतो. ते इंटेलिजंट इंटेलिजंट जाऊ दे, तुम्हाला माझं म्हणणं पटलं का नाही तेवढं सांगा. हो आता ही सायकल आपल्याला देवासारखी धावून आल्या तर हिच्या पाया पडाय पाहिजे का नाही. आपण तुम्हाला आतून वाटतंय ना पाया पडावा असं. हो हो पडा की मग, पडून मोकळं व्हायचं परत कवा वेळ भेटेल न भेटेल. वेळ भेटत नसतो, वेळ मिळत असतो. ती काय व्यक्ती एका भेटायला बरोबर. पण ही आयडिया खरंच तुम्ही भारी दिली बरं काय, आपल्याला हिच्या तर पाया पडलंच पाहिजे. एवढा आपल्याला घेऊन आली रात्रभर, तुला त्रास दिला आम्ही एवढा, पण तू टेन्शन घेऊ नको. तुला मी घेऊन जातो आणि रिपेअर करतो, आता तू आपली झालीस मी हिला घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नको तू, हिच्या पाया तर पडलंच पाहिजे राव. थांबा आ